महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातले संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब कायम चर्चेत असतात. शिवसेनेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर असो वा न्यायप्रविष्ट प्रकरणावर शिवसेनेची बाजू असो, त्यासाठी संजय राऊत यांच्या बरोबरच अनिल परब आघाडीवर असतात. शिवसेना कुठल्याही अडचणीत सापडली तर ते प्रकरण कायद्याचा अभ्यास करून नियमांचे दाखले देऊन मांडणारे नेते अशी अनिल परब यांची ओळख आहे. वकिली करता करता सार्वजनिक उत्सवांचे आयोजन, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासण्या, सामान्यांना कायदेविषयक मोफत सल्ले अशा कार्यक्रमांमधून ते राजकारणात सक्रिय होत होते. शिवसेना नेते आणि माजी खासदार दिव्यंगत मधुकर सरपोतदार यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून जी आंदोलने व्हायची त्यात परब यांचा पुढाकार असायचा. 2001 साली पहिल्यांदा ते शिवसेनेत विभाग प्रमुख झाले. तिथून त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती. अनिल परब यांच्या कामाची दखल घेऊन 2004 साली पहिल्यांदा त्यांना विधान परिषदेवर वर्णी लागली. परब हे 2004 ते 2010, 2012 ते 2018 आणि 2018 साली फेरनिवड अशा पद्धतीने ते विधान परिषदेवर निवडून गेले. जानेवारी 2015 मध्ये वांद्रे पश्चिमचे आमदार बाळा सावंत यांचे निधन झाले. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी काँग्रेसकडून नारायण राणे रिंगणात उतरले होते. राणे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. तृप्ती सावंत यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी अनिल परब यांच्यावर देण्यात आली होती. तृप्ती सावंत विरुद्ध राणे यापेक्षा शिवसेनेविरुद्ध राणे असा संघर्ष वांद्र्यात रंगला होता. या निवडणुकीत नारायण राणे यांना पराभूत करण्यात शिवसेना यशस्वी ठरली, त्यामुळे अनिल परब यांच्यावर विश्वास वाढतच गेला. 2017 साली मुंबई पालिकेच्या निवडणुका लागल्या आणि या दरम्यान शिवसेना भाजपची महापालिकेत असलेली युती तुटली. मुंबई पालिकेतला भ्रष्टाचार या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला अनेकदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनिल परब यांनी भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर दिले. जेव्हा गरज होती तिथे कायद्यांच्या आधारावर अनिल परब समोर येऊन बोलू लागले. ज्या निवडणुकीत अनिल परब यांच्यावर प्रमुख जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या त्या निवडणुकीच्या रणनीतीत भ्रष्टाचाराचा मुद्दा मागे पडून पुन्हा मराठी माणसांचा मुद्दा चर्चेत आला. शिवसेना महापालिकेत पुन्हा सत्तेत बसली. अनिल परब यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली, त्यामुळे त्यांच्या बाबतीतली पक्षात प्रतिमा उंचावली गेली.